राज्य भर में हो रही लोड शेडिंग पर बात करते हुए ऊर्जा मंत्री नितिन राउत ने कहा कि इस मामले में विरोधकों को आक्रामक होने का कोई कारण नहीं है। कोरोना के बाद बिजली की जरूरत और ज्यादा बढ़ गई है, वही बढ़ती गर्मी के कारण भी बिजली की डिमांड बढ़ी है, जिसके कारण हमें इस किल्लत का सामना करना पड़ रहा है। आगे बात करते हुए उन्होंने केंद्र सरकार पर तंज कसते हुए कहा कि केंद्र सरकार को कोयले का प्रबंधन नहीं जमा है। विरोधकांनी आक्रमक होण्याचं कारण नाही, कारण कोरोना आता संपलं आणि विजेची मागणी वाढली। विजेची मागणी वाढायला आणखी कारण आहे की या आजच्या वेळेला उष्णतासुद्धा तापमानसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्यामुळं सप्लाय आणि डिमांडचा त्या ठिकाणी फरक आहे। तिसरी बाब अशी की कोळशाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात देशामध्ये आहे आणि हा केवळ आपल्या राज्यावरच परिणाम आहे अशातला भाग नाही, की संपूर्ण देशावर परिणाम आहे। आणि संपूर्ण देशावर परिणाम असताना जेवढे वीज प्रकल्प आहेत ते कमी क्षमतेने या ठिकाणी चालत आहे, परंतु वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे। आम्ही बाहेरूनही वीज आणतो आहोत आणि कमीत कमी लोड शेडिंग कशी होऊ शकेल या दिशेने आम्ही काम करतो। मॅनेजमेंट जमलं नाही असंही म्हणणं आहे त्यांचं। व्यवस्थापन केंद्र सरकारला जमलं नाही, कारण कोळसा काही राज्य सरकार देत नाही, कोळसा केंद्र सरकार देत असते, त्यामुळं त्यांनीच विचार करावा की त्यांचं मॅनेजमेंट काय आहे। उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.